दिवाळी फराळाचा प्रकार नंबर पहिला तर या ठिकाणी मी एक किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ जो आहे तो सगळ्यांना परवडतो आणि या तांदुळाच्या अनारसे चवीला सुद्धा छान लागतात म्हणून मी कोलम तांदूळाचा वापर करते तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात पण अनारसे बनवण्याच्या आधी जो तांदूळ आपण घेतो त्या तांदूळाचा भात करून पाहायचं आणि भात अगदी मोकळा सळसळी सर छान होतो तोच तांदूळ वापरायचा आहे इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही कारण इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो घेतलेला तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणून यामध्ये पाणी टाकते आणि अशा प्रकारे हाताने रगडून हा तांदूळ साधारण दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे पहिल्याच दिवशी व्यवस्थित असा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तुम्ही घेतलेला कोणताही तांदूळ असो रेशनचा कि असो किंवा कुठलाही असो रेशनचा जर का तांदूळ असेल तर मस्त चार ते पाच पाण्याने तांदूळ स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता हा जो तांदूळ आहे तो भिजत घालायचा आहे म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकते तांदूळाच्या वर आणि झाकण ठेवते तांदूळ आपल्याला तीन दिवस पूर्ण भिजून घ्यायचा आहे म्हणजे आज मी अकरा वाजेला हा तांदूळ भिजत घालत आहे आता दुसऱ्या दिवशी अकरा वाजेला हे दाखवत आहे एक ते दोन तास इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी असं तांदूळ हा थोडा मऊ झालेला आहे यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपला हा तांदूळ असा रगडायचा नाही फक्त हाताने अलग हलून घ्यायचं आहे आणि यावरच पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे पाणी काढून घ्यायचं नवीन पाणी टाकायचं झाकून ठेवायचं तर यातलं पाणी काढून नवीन पाणी टाकणे हे अत्यंत आवश्यक आहे पाणी जर का नाही काढलं तर हे जे तांदूळ आहे आपण तीन दिवसासाठी भिजत घालतो आणि चौथ्या दिवशी पाण्यातून काढतो तोपर्यंत हे तांदूळ खूप आंबट होतील आणि अनारशांचा वास सुद्धा येऊ शकतो म्हणून दररोज अशा प्रकारे हे पाणी काढून नवीन पाणी टाका अजिबात आंबट हे तांदूळ होत नाही आता चौथ्या दिवशी मी तुम्हाला अकरा ते बाराच्या दरम्यान दाखवत आहे अकरा वाजेला हे काढून घेतलं आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणून पसरट भांड्यामध्ये हे जे भिजलेले तांदूळ आहे ते टाकते आणि आता हा जो तांदूळ आहे आपल्याला चोळायचा नाही तर फक्त अलगद अशा प्रकारे हाताने हलून घेते आणि यातलं पाणी काढून घेते पुन्हा त्यामध्ये पाणी टाकते अशा प्रकारे तीन ते चार पाण्याने आपल्याला हा जो तांदूळ आहे स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे म्हणजे तांदूळाचाही वास येत नाही त्यानंतर त्यापासून केलेल्या अनारशाचा सुद्धा थोडा सुद्धा वास येत नाही आणि खायला अनारसे अगदी असे लागतात आपण जर का आता तांदूळ हात चोडला तर तांदूळाचा तुकडा पडू शकतो त्याचं पीठ होऊ शकते म्हणून नंतर आपल्याला तांदूळ हात चोळून किंवा घासून धुवायचं नाही फक्त अलग हात फिरूनच धुवून काढायचं आहे आता पुन्हा तीन ते चार पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला म्हणजे यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी काढून घेतलं अलग हाताने थोडंसं हलवून स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ चाळणीमध्ये काढायचा आहे मी घेतलेली चाळण हे थोडीशी जाळ होल्याची असल्यामुळे यावरती कापड आथळते कॉटनचा आणि त्या कापडामध्ये हे जे तांदूळ आहे संपूर्ण आपण काढून घेतलेला आहे आता पूर्ण पाणी हे निथळलेलं आहे आणि पाणी निथळल्यानंतरच कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती हे जे तांदूळ आहे पसरून घ्यायचे आहे तर मंडळी उन्हामध्ये वगैरे आपल्याला हा तांदूळ टाकायचा नाही तर सावलीमध्येच पंखेच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे तांदूळ पसरून घेऊ शकतात आतळसर पसरून घ्या म्हणजे लवकर यातलं पाणी जे आहे ते कोरडं होतं आता साधारण वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहे असा हात फिरवला तांदूळावरती तर अजिबात ओलसर आपला हात होत नाही आणि तांदूळ असा दाबला तर आपल्याला हा ओलसर वाटत आहे म्हणून बाहेरून कोरडा झालेला आहे आणि आतमधून मात्र हा तांदूळ जो आहे तो ओला आहे असाच आपल्याला घ्यायचा आहे अनारसे बनवण्यासाठी आता हा जो तांदूळ आहे तो असा गोळा करून घेते हा जो तांदूळ आहे आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये भरून घ्यायचा आहे या प्रकारे आता तांदूळ कित हा कितपत ओला असावा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते तांदूळाची अशी अशी मोठ वडली का हाताला थोडा हा चिटकायला हवा म्हणजे बाहेरून तर पाणी नाही पण आतमधून हा तांदूळ ओला आहे असा ओला तांदूळ गिरणीवरती दळून देत नसतात तर हा जो तांदूळ आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचा आहे म्हणून लहान मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये असा थोड्या प्रमाणामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि झाकण बंद करून बारीक या तांदूळाचं पीठ दळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे असं हे बारीकच पीठ दळायचं आहे आता एक चाळण घ्यायची आहे आपल्याला तर या ठिकाणी जी आपल्याकडे मैदा चाळण्याची चाळण असते ना तुम्ही पाहू शकतात या चाळणीचे होल अतिशय बारीक असे असतात त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे रवा चाळण्याची यापेक्षा जाळ असते रवा चाळण्याची न घेता ही मैदा चाळण्याच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तांदूळाचं बारीक केलेलं पीठ चाळणीमध्ये टाकते आणि पीठ चाळून घेते तर अनारशी बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत बारीक पिठाची आवश्यकता आहे त्यामुळेच मस्त जाळीदार असे अनारसे होतात आता हे जाळ सरकण्या चाळणीमध्ये शिल्लक राहतात असं चाळून घेतल्यामुळे आणि बारीक मैद्यासारखं असं पीठ हे खाली पडलेला आहे तुम्ही पाहू शकता किती पांढर शुभ्र आणि अतिशय बारीक असं मैद्यासारखं हे पीठ दिसत आहे या चाळणीमध्ये जाळसर कण्या शिल्लक राहतात हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये आणखी थोडे तांदूळ घालायचे आहे आणि मिक्सरला पुन्हा बारीक असं हे दळून घ्यायचं आहे दळून घेतलेलं पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे आणि अशीच प्रोसेस करत पूर्ण तांदूळ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे आता ही शेवटची चाळण मी तुम्हाला दाखवते असं चाळून घेतल्यामुळे काही प्रमाणामध्ये रवा हा शिल्लक राहतो तो आपल्याला तसा राहू द्यायचा आहे थालीपीठ मध्ये वापरायचा आहे किंवा भाकरीचे तांदूळ जेव्हा आपण दळून आणतो त्या भाकरीच्या तांदूळामध्ये हा जो रवा आहे तो टाकून पुन्हा दळून आणू शकतात किंवा इडली डोस्याचे जेव्हा आपण तांदूळ वाटतो त्यासोबत हा वाटून घ्यायचा आहे पण अनारसेच्या पिठामध्ये अजिबात ह्या जाळसरकण्या टाकायच्या नाही असंच आपण हे जाळसरकण्या राहिलेल्या बाजूला ठेवू आता पीठ पाहू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे तांदूळ हा थोडा ओलसर होता त्यामुळे अशी मूठ ओढली ना मस्त अशी लाडू सारखी ही मूठ ओढली जात आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आता अनारशासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी असा मस्त ऑरेंज रंगाचा मी गूळ घेतलेला आहे अनारशाला जोही रंग येतो तो, तो पूर्णपणे गुळावरती डिपेंड असतो आपण ज्या रंगाचा गुळ वापरत आहात तोच रंग अनारशाला दिसतो म्हणून मी जास्त काळपट रंगाचा गुड न घेता अशा प्रकारचा ऑरेंज रंगाचा गुड घेतलेला आहे थोडासा लालसर आता हा जो गुड गुणा आहे गुळाची भेली आहे साधारण नऊशे ग्रॅमची ही भेली आहे आपल्याला एक किलो साठी साधारण तीन पाव किलो गुड लागणार आहे तीन पाव किलो गुळाचं प्रमाण हे चवीला छान होतं तर अशा प्रकारे गुड हा खिसून घेतला तर अगदी मऊ होतो या ठिकाणी मंडळीतून पाहू शकतात जसा पेढा असतो ना पेढ्याचं मिश्रण कसं आपण हातावरती घेतो असं पेढ्यासारखं हा गोड झालेला आहे जर का आपण सुरीने किंवा पावशीने खिसून घेतला तर एवढा तो मऊ झाला नसता गोड पण खिसणीवरती खिसून घेतल्यामुळे असा मऊ हा गोळ झालेला आहे आणि मुळातच थोडासा हा ओल्सर आहे बेलीचा गुळ असल्यामुळे तुम्ही घेतलेला गोळ जर का ड्राय असेल जास्त कोरडा असेल तर एक दिवसासाठी घेतलेली भेली फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे खिसून घ्या म्हणजे अशा प्रकारचा गुड हा ओल्सर होईल आता या ठिकाणी मी तीन पाव किलो हा खिसून घेतलेला आहे एक किलोची भेली होती त्यातला थोडासा गुळ राहू दिला आणि बाकीचा हा खिसून घेतलेला आहे आता हा साधारण सातशे ग्रॅम गुळ आहे वजनी प्रमाणामध्ये तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये करत असाल तर वाटीने पीठ मोजून घ्या आणि दोन वाटी पिठासाठी दीड वाटी गुळ घ्यायचा आहे असा खिसलेला गुळ हा टाकून घेतलेला आहे पिठामध्ये त्यानंतर चवीसाठी थोडस जाडफड खिसून घ्यायचं आहे साधारण पाव चमचा इतपत जाळफळाची पूड यामध्ये टाकायची आहे एक किलो तांदूळाच जर का तुम्ही अनाशी करत असाल तर आता हा जो गुळ आहे पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आता गुळ हा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हातावरती असं आपण चोळत बसलो तर भरपूर असा वेळ लागेल अगदी मऊ हे मिश्रण होण्यासाठी त्यासाठी आपल्याला अतिशय जास्त मेहनत न करता सोपी ट्रिक वापरायची आहे म्हणजेच असं गुळ हे पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे गूळ आणि तांदूळाच्या पिठाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे असं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे असं छान मिक्स होते आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं हे मऊ झालेलं आहे म्हणजेच तांदुळाच्या पिठामध्ये हा गूळ आहे ना मस्त असा मिक्स होऊन मिश्रण हे छान मऊ होतं जर का हाताने चोळत बसले असते तर बराच असा आपला हा वेळ लागला असता आणि हातही शेवटी दुखायला लागले असते अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा गुड या पिठामध्ये मिक्स होतो आणि आपलं काम जे आहे ते सुद्धा अगदी पटकन होतं अशाच प्रकारे संपूर्ण हे जे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पीठ हे फिरून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे हाताने हे पीठ आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण लाडूचं मिश्रण रगडून घेतो ना तशाच प्रकारे थोड्या वेळासाठी हे असं मळून घ्यायचं आहे असं मडून घेतल्यामुळे हे पीठ जे आहे ते छान मऊ होते असं साधारण चार ते पाच मिनिटासाठी आपण हे पीठ मळून घेतलं तर असा कणिक सारखा उंडा होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण पाणी किंवा दूध काही वापरलेलं नाही फक्त गुडच असा थोडासा वलसर घेतला आणि तांदूळ सुद्धा वल्सर हे थोडेसे राहू दिले आणि त्यानंतर अशी प्रोसेस केल्यामुळे असा मस्त कणिकसारखा हा उंडा झालेला आहे आता ह्या मोठ्या उंड्याचे असे थोडेसे लहान आकारामध्ये तीन उंडे केलेले आहे किंवा तुम्ही जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे असा हातामध्ये धरता येईल अशा प्रकारचा हा गोळा केलेला आहे म्हणजे मस्त असा स्मूथ झालेला आहे त्याला थोडासा चिपटा आकार देते तिघं एका साईज ची उंडे आहे त्यानंतर डबा घेतलेला आहे डब्याच्या साईज नुसार आपल्याला उंडे घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे आनारसाचं ते डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि डबा झाकून ठेवायचा आहे झाकण लावून आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अनारसे बनवून दाखवत आहे तुम्ही यापेक्षा आठ दिवस पंधरा दिवस किंवा तीन ते चार दिवसांनी सुद्धा हे पिठाचे अनारसे करू शकतात पण मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे अनारसे बनवून दाखवत आहे दुसऱ्या दिवशी जरी बनवले तरी सुद्धा मस्त अनारशाला छान जाळी पडते तुम्हाला जर का पंधरा दिवस किंवा एक महिन्यापर्यंत हे पीठ टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हा डबा तुम्ही ठेवू शकतात आणि जेव्हाही अनारसे बनवायचे झाले त्यावेळेस एक ते दीड तासा आधी दी फ्रीजच्या बाहेर हा डबा काढून ठेवा आणि मगच अनारसे बनवा म्हणजे जेव्हाही तुम्हाला अनारसे खायचे आहेत त्यावेळेस मस्त ताजे ताजे फ्रेश कुरकुरीत अनारसे तुम्ही बनवून खाऊ शकतात आता या पिठाचे अनारसे आपल्याला करायचे आहे तर पीठ काढून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आता मी अर्ध पीठ काढते अर्ध्या पिठाचे तुम्हाला अनारसे बनवून दाखवते अर्ध पीठ तसंच राहू देते जेव्हा लागेल त्यावेळेस अनारसे बनवेल घेतलेलं अर्धं पीठ पुन्हा एक हात मिनटासाठी आपल्याला असं छान स्मूथ करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे असं पीठ तुम्ही करून घेतलं तर यामध्ये एक थेंबसुद्धा आपण कुठेही दूध किंवा पाण्याचा वापरलेला नाही परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे आता पुरी बनवण्यासाठी जसे आपण उंडे करून घेतो ना पेड्याच्या साईजचे तसे हे उंडे करायचे आहे तर या ठिकाणी मी काही प्रमाणामध्ये उंडे हे करून घेतलेले आहे असा गोळा घ्यायचा आणि हातावरती रगडून घ्यायचं आहे दोघं हातावरती म्हणजे एकदम मऊ स्मूथ कुठेही क्रॅक न जाता हा उंडा होतो अशा प्रकारे साधारण सात ते आठ उंडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला अनारशे करायला सुरुवात करायची आहे तर खाली प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि पोलपाट घ्यायचा आहे वरतून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे अगदी पुरी सारखे मस्त असे हे आनारशे लाटले जातात कुठेही चिटकत नाही किंवा कुठेही अनारसा लाटताना पाठत नाही तर जास्तही लाटायचे नाही तर असं थोडस हे लाटून घेतल्यानंतर खसखस घ्यायची आहे आणि खसखस टाकायची आहे अनारशावरती आता खसखस जर का तडताना निघत असेल ती व्यवस्थित छान अशी चिटकावी त्यासाठी वरतून सुद्धा आपल्याला थोडस लाटून घ्यायचं आहे म्हणजे अनारसाही लाटला जातो आणि खसखस सुद्धा मस्त अशीही चिटकली जाते ती तडताना अजिबात निघत नाही म्हणून खसखस लावल्यानंतर अशा प्रकारे हाताने दाबून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या ती अजिबात तडताना निघणार नाही है। है है, है। सहज, आता यावरती असं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा खसखस निघत नाही मस्त छान अशी चिटकली गेलेली आहे अनारसे हे तळून घ्यायचे आहे त्यासाठी अनारसा तडताना असा हातावरती घ्यायचा आहे सहज निघतो हा अनारसा प्लास्टिक पेपरला तेल तूप काही न लावता सहजच हातावरती हे अनारशी घेता येतात आता अनारसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवून घेतलेला आहे तेल कितपत तापलेलं असायला हवं बरं का तर अनारसा सोडण्याच्या आधी असा छोटासा अनारशाच्या पिठाचा गोळा टाकून पाहायचा अगदी हलके बुडबुळे निघाले आणि हळूहळू तो वरती आला गोळा तर इतपतच तापलेलं तेल असायला हवं यापेक्षा जास्त तापलेल्या तेलामध्ये सुद्धा आपल्याला अनारशी हे तळायचे नाही गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि मीडियमपेक्षा लहान ठेवायची आहे तेल सुद्धा तुम्ही पाहू शकता असंच तापलेलं असायला हवं त्यामध्ये अनारसे सोडल्यानंतर असे हलके बुडबुळ निघल्यावरती हळूहळू तो अनारसा वर येतो तोपर्यंत आपल्याला चमच किंवा झारा काही अनारशाला लावायचा नाही असा थोडासा वर आल्यानंतर तेल वरतून आपल्याला हे सोडायचं आहे झाऱ्याने अशा प्रकारे असा हा अनारसा तेलामध्ये दाबला तरी सुद्धा अजिबात विरघळत नाही तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे अनारशाचं पीठ झालं ना असे मस्त आपले हे अनारसे होत असतात जर का मोठ्या गॅसवरती अनारसे तडले तर बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे ते मऊ पडतात आणि पाहिजे तशी जाडीही पडत नाही तुम्ही पाहू शकता अनारशाला मस्त असा रंगही आलेला आहे आणि पूर्णपणे छान अशी मस्त जाडी दिसत आहे अनारसा तळत असतानाच दुसरा अनारसा सुद्धा मी लाटून घेतला आणि अनारशामध्ये भरपूर तेल असते ते आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे म्हणून दुसरा अनारसा सुद्धा सोडून घेतला तोपर्यंत पहिल्या अनारशाचं तेल हे निथळलेलं आहे आणखी यामध्ये काही प्रमाणामध्ये जर का तेल असलं तर ताट घ्यायचं आहे आणि अशी प्लेट ठेवायची आहे त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे अनारसे आहे तळून घेतलेले ते ठेवत घ्यायचे आहे मी तुम्हाला अनारसा जवळून सुद्धा दाखवते मस्त जाडीदार असे हे अनारसे होत असतात आणि रंगही छान येतो आता जर का लाटून तुम्हाला करायचे नसल्यास तर प्लास्टिक पेपरवरती बनवलेला उंडा ठेवायचा आहे अनारशाचा आणि असा हाताने पसरून घ्यायचा आहे हाताने थोडासा पसरून घेतल्यावरती खसखस घ्यायची आहे आणि खसखस ही अनारशाला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे खसखस लावून घेतल्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे खसखस व्यवस्थित अशी ती दाबली जाते आणि तळताना निघत नाही हा सुद्धा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे पहिले दोन अनारसे आपण तळून घेतले तरी सुद्धा अजिबात खसखसी तेलामध्ये थोडीसुद्धा निघालेली नाही हा अनारसा सुद्धा आपण तळून घेत आहोत आधीच्या अनारशाप्रमाणेच तर मंडळी तुम्ही हा अनारसे बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतील मग मंडळी आता वाट कसली पाहता मस्त आण आपले हे तळून झालेले आहे आणि तुमच्या सुट्ट्या नातेवाईकांचे मित्रमंडळांचे असे परफेक्ट आणवेत त्यासाठी ह्या आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे चाळण जर का आपण ठेवून घेतली यामधलं राहिलेलं जे शिल्लकचं तेल असते ते पूर्णपणे निथळलं जाते आणि अजिबात आपले जे अनारसे आहे ते तेलगटही होत नाही ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये फराळाच्या एक रेसिपी तुम्ही ही नक्कीच करून पहा अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि मस्त खुसखुशीत जाळीदार चविष्ट आणि दिसायलाही मस्त आपली आजची ही अनारशाची रेसिपी झालेली आहे अर्ध्या पिठाचे हे अनारसे मी करून घेतलेले आहे मस्त जाळीदार असे भरपूर झालेले आहे आणि पुरी सारखे फुगलेले आहे अनारसे कोणताही तुम्ही अनारसा हातात घ्या मस्त असा फुगलेला तर आहेच पण मस्त जाळी सुद्धा आलेली आहे आता हा जो अनारसा आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते फक्त वरतूनच नाही तर आतपर्यंत सुद्धा मस्त अशी ही अनारशाला जाडी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट मस्त खुसखुशी झालेली आहे दिवाळी फराळ प्रकार दुसरा तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवत आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात एक पाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे तेवढ्याच वाटीने एक पाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा हा आपल्याला एकदम बारीक असा झिरो नंबरचा तोच घ्यायचा आहे ह्या एक वाटी रव्यासाठी आपल्याला दीड वाटी पिठी साखर घ्यायची आहे साखर ही मिक्सर मध्ये दडून घेतली आणि ती दीड वाटी घ्यायची आहे सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायची आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया गॅस वरती कढई ठेवलेली आहे कढी घेताना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे गॅस चालू केलेला आहे आणि एक वाटी घेतलेला खोबऱ्याचा किस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मिडियम फ्लेम वरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडस तूप टाकू म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल तूप जास्तही टाकायचं नाही अगदी थोडस टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस मस्त असा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खेस थंड होईल आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे कढईमध्ये एक पोहे खाण्याचा चमच तूप टाकते तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता घेतलेला एक वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही तर कमी ती साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला लालस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही अगदी थोडस फक्त तूप किंवा तेल हार करंजीचा रवा भाजायला लागत असतो असा कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एक सारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो करपत नाही या ठिकाणी आपले साधारण सहा मिनिटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे मस्त असा भाजून झालेला आहे सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदामी रंग आलेला आहे जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते कढईमध्ये अगदी थोडस तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून असे मस्त क्रंची करून घ्यायचे आहे तर या ड्रायफ्रूटमध्ये साधारण तीन ते चार काजू तीन ते चार बदाम थोडीशी चारोडी आठ ते दहा मनूक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कमी गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे असा थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे चे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्याच साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघ साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता हा जो खोबऱ्याचा खेस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे असं हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर दीड वाटीची आहे पिठी साखर ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी एक वाटीच्या ऐवजी दोन वाटी खोबऱ्याचा खीस घाला ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूळ सुद्धा टाकून घ्यायची आहे या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूळ बारीक कुटून घेतलेली आहे वेलची पूळ कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या वेलची पूळ अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते तर वेलची पूळ टाकलेली आहे संपूर्ण हे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे पांढर शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीकसा रवा घ्यायचा आहे रवा घेताना खूप बारीकच घ्या जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेऊन त्यामध्ये दोन वाटी हा रवा टाकते ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा हा चाळून घेतलेला आहे आता अगदी चिमुडवर मीठ टाकायचं आहे म्हणजेच करंजी चवीला मस्तशी लागते आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा तो म्हणजे पाव चमचा पिठीसाखर अशी ही पिठीसाखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी करंजी राहते सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आणि पिठी साखर त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेला आहे तेल तडका पॅन मध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तेल आता हे गरम झालेलं आहे मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेला आहे आणि ते कडकडीत गरम तेल या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही, ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकता पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ पूर्णपणे हे गाळ झालेलं आहे म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ म्हणजे कण्या कण्याला तेलाचं मोहन हे लागेल यापेक्षा आपल्याला जास्तही तेलाचा वापर करायचा नाही असा हा रवा दिसत आहे आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण एक ते दीड महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत कुछ राहते अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातळही होत नाही त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा आता थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मडून घेतलेला आहे पारीसाठी लागणारं पीठ मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैलसर सुद्धा नाही ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आता साधारण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडस हे मोरू द्यायचं आहे साधारण पंचवीस मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे असा हा रवा मोरलेला आहे त्यानंतर आपल्याला करंजा बनवायला सुरुवात करायची आहे हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मोरण्यासाठी ठेवू शकता पुन्हा मोडून घेतलेला आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे असे लहान साईजमध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे अगदी भराभर हे उंडे होतात साधारण या ठिकाणी मी पाच ते सहा उंडे करून घेतलेले आहे आता ला लाटी ही लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा घेतलेला आहे ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे लाटत असताना खूप आपल्याला हे जाळ सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही पारी लाटून झालेली आहे तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकता असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये साधारण दोन पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेलं आहे सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं ला आहे त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे ह्याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते चक्री म्हटलं जाते तर ह्याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे साचा सा वगैरे न वापरता मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे तर आता मी तुम्हाला साचा सा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे अजिबात न फुटणारी तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही एवढी मी शंभर टक्के खात्रीने तुम्हाला सांगते तर दुसरी पारी सुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचाने तर अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला साच्या अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरतीही पारी ठेवायची आहे खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते साधारण तीन चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे होल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे प्रेस करून घेतलेला आहे असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साचा ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही करंजी ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंजा मी करून घेते किती छान अशा दिसत आहे आणि करंजा ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंजा अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर आता करंजा मी तुम्हाला तळून दाखवते तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंजा घेतलेल्या आहे बाकीच्या करंजा ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे तेलसुद्धा गरम झालेला आहे तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत आपले सुद्धा तेल आपल्याला घ्यायचं नाही तर मिडीयम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे गॅससुद्धा मी आता मिडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहे त्या तेलामध्ये सोडायच्या आहे हाताने मी सगळ्या करंजा ह्या सोडलेल्या आहेत जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल पहिल्यांदा करंजी बनवून तळत असाल तर कशाप्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही तर काही सेकंद कंतशीच राहू द्यायची आहे त्यानंतर मग अगदी हळुवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात पलटवताना अगदी हळुवारपणेच आपल्याला ह्या करंजा पलटवायच्या आहे म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला साधारण एक करंजीची बॅच तळायला तीन ते चार मिनटं लागतात करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते किती मस्त अशा कुरकुरीत करंज झालेल्या आहे रंगा मस्त असा करंजीला आलेला आहे पांढरा शुभ्र आणि तेलातही करंजी कुठेही तेला ते फुटत नाही तेलही तुम्ही पाहू शकतात आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंजा कशा प्रकारे तळायच्या तर झारा घ्यायचा आणि झाऱ्यामध्ये करंजा अशा ठेवून घ्यायच्या आणि झाऱ्यामध्ये करंजा ठेवल्यावरती तो, तो हळूच तेलामध्ये कढईमध्ये सोडायचा आहे याने काय होतं नवीन शिकणारे जरी असाल अनुभव नसेल तळण्याचा तरी सुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंजा आपण तळून घेऊ शकतो हातावरती तेल सुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा या करंजा होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत या करंज्या राहतात हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते अजिबात तेल लागत नाही आता ही करंजी मी तुम्हाला तुम्ही ऐकू शकता अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापा करंजी आपली झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे दिवाळी फराळ प्रकार नंबर तिसरा ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे अशा ह्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता जाड किंवा बारीक कुठलाही ज्या आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे मिनिट ते दोन मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिट भरासाठी आपल्यालाही परतून भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारण मिनिट भरासाठी डाळ भाजून झालेली आहे पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला दळून घेतलेलं आहे असं बारीक पीठ झालेलं आहे त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे आता तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळवं मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे तांदुळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशीमचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदुळाची पिठी करायला तर जे मार्केट मध्ये तांदूळाचं पीठ मिळतंय तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी आता तांदूळाचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच एक चमच त्या चमचाने एक चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे तर हे जिरं हलकं असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे आता एक चमच ओवा घ्यायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो आता त्या चमचने दोन चमच पांढरे तीळ टाकायचे आहे त्यानंतर चिमूटवर हिंग टाकायचं आहे चवीनुसार मिरची पावडर टाकू म्हणजेच एक चमचा तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं तर त्या चमचने चार चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे तुप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही तर चमचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे म्हणजेच पिठाच्या कण्या कण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे असा हाताने मी तुम्हाला ओढून दाखवते अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे जास्तही नाही जर का अतिप्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलगट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच दोन वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे पीठ सुद्धा गरम आहे थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्ट सर म्हणायचं नाही जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही दाबल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते जास्त सैल सर तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलगट होते तेलामध्ये वितरते आणि नंतर तडल्यानंतर ती मऊ होते म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे दोन वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं या ठिकाणी आपण एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमच पाणी यष्ट्राच लागलेलं आहे इतपतच पाणी वापरायचं आहे म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडस तेल घेतलेलं आहे दोन ते तीन थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडस मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल चकली साठीचं पीठ हे मळून झालेलं आहे आता दहा मिनिटं तसंच मोरण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकतीची प्लेट असते ना ती टाकायची आहे प्लेट टाकताना जी प्लेटची उथड बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ प्लेटला तेल लावून घेतलेला आहे ला सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता साच्याला अगदी थोडस सा तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर चकलीची जी कणिक आहे जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे म्हणून थोडस असं पीठ घेतलेलं आहे हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडस चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे तर अशी पाच ते सहा वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेस ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या किती मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे तुमचा साचा जर का जाळ होलाचा असेल तर साधारण तीन ते चार वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकता एवढ्या मग आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे म्हणून ही पाच ते सहा वेळ्यांची चकली करते तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एक सारख्या अशा सळसळ इथ्या चकल्या होत असतात मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी मी काही चकले ह्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते तेल तापायला ठेवलेलं आहे चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले तर अशा तेलामध्येच आपल्याला चकलीही तळायची आहे जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकलीही तळायची आहे गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही तेल ताप ते चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते तिचे तुकडे होतात आणि तेल गटही होते आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे त्यानंतर चकली टाकूया तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उसलायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तडण्यासाठी म्हणून चार चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे गॅसची फ्लेम आता मीडियम आहे मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही मिडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे चकलीचे पूर्णपणे बुडबुडे बोड़ हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे त्यानंतरच मग चकली अशा प्रकारेही पलटून घ्यायची आहे खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला हे पलटून घ्यायची आहे आणि दोघ बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली गे चकली चकली आहे आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकता अजिबात आता बुडबुळे निघत नाही अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायचीही काही गरज नाही असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल, तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे किती सोपी पद्धत आहे ना यासाठी आपल्याला भासणी करायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट मस्त महिनावर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची काही करायची नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही मिडियम ते मोठ्या फ्लेम वरती चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही पटून उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही आता चकलीला छान असा रंग आलेला आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते अशाच प्रकारे संपूर्ण पीठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे फक्त दोन वाटी तांदूळाचं पीठ एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या एक किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे चकलीला रंग किती मस्त आलेला आहे काटेही भरपूर आलेले आहेत आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा या चकल्या दिसत असतात तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये एक चकलीची रेसिपी नक्कीच करून पहा महिनाभर मस्तच कुरकुरीत राहतील सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती काटेरी ही चकली दिसत आहे वाटत आहे का आपण ही फक्त रेशीमच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे तर एकाच चकलीला नाही तर सगळ्या चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनावर मस्त अशी कुरकुरीत राहते चकली चोळूनही दाखवते झाली ना आपली चकली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तर मंडळी आता वाट कसली बघताय पटकन आपल्या या देवदर्शन किचन चॅनलची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्र शेअर करा म्हणजे त्यांची ही चकली अशीच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत दिवाळी फराळ प्रकार नंबर चौथा तिला सुरुवात करूया तर लाडूचा रवा भाजण्यासाठी आपल्याला जी कढाई घ्यायची आहे ती जाळ तळाची घ्या जर का पातळ तळाची तुम्ही कढई घेतली तर रवा भाजताना तो करपू शकतो म्हणून या ठिकाणी मी जाळतळाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता अर्धी वाटी, वाटी तल, तूप घेतलेला आहे घेतलेल्या अर्धे वाटीतल्या तुपातलं अर्ध तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि अर्ध तूप तसंच राहू द्यायचं आहे आता ज्या वाटीने तूप घेतलेला आहे ना त्याच वाटीने दोन वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे ह्या लाडूसाठी रवा घेताना आपल्याला एकदम फाईन बारीक रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा रवा येतो ना त्याच रव्याचा वापर करायचा आहे जाड रवा जरी असला तुमच्याकडे तरी सुद्धा तो रवा अजिबात आपल्याला वापरायचा नाही घेतलेला दोन वाटी रवा हा कढईमध्ये टाकायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि तूप थोडं हलकं तापल्यानंतर हा रवा कढईमध्ये टाकून घेतला आता हा लाडूसाठीचा रवा आपल्याला साधारण पंचवीस मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही तर अगदी मंद गॅसवरतीच हा रवा आपल्याला अशा प्रकारे सतत परतून परतून भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे परत न कधीही थांबायचं नाही जर का नाही व्यवस्थित असं परतून घेतलं तर रवा हा तिथेच करपेल आणि परिणामी लाडूचा रंगही बिघडतो आणि चवही बिघडते त्यासाठी न थांबता एक सारखं अस कंटिन्यू आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता लाडूचा रवा भाजून साधारण दहा मिनिटं झालेले आहे आणि दहा मिनिटानंतर राहिलेलं अर्धं तूप सुद्धा या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि परतून पुन्हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी हे लाडू बनवायला एवढे सोपे आहे जे नऊ आहे त्यांनी कधी फराळाची रेसिपी आतापर्यंत केलीही नाही ते सुद्धा अगदी शंभर टक्के परफेक्ट असे हे लाडू करू शकतील सोप्या पद्धतीचे लाडूची रेसिपी आज आपण पाहत आहोतच यामध्ये फक्त जे महत्वाचं आहे ते म्हणजे रवा भाजणं रवा भाजते वेळेस अशा प्रकारेच आपल्याला परतून हे भाजून घ्यायचं आहे अगदी हळूहळू रव्याला रंग बदलतो आणि सतत आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता हा रवा पंचवीस ते सव्वीस मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून कमी गॅस वरती मस्त खमंग असा हा रवा भाजला गेलेला आहे त्यानंतर गॅस आता आपल्याला बंद ठेवायचा आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढई गरम असते म्हणून लगेचच ते परतनं थांबवायचं नाही तर थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा आहे आता या लाडूसाठी आपल्याला साखर घ्यायची आहे तर ज्या कपाणी किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला असेल त्याच भांड्याने आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणून सर्व साहित्य घेताना एकाच वाटीने किंवा एकाच प्रकारच्या कपाने मोजून घ्या तर साखरचं वजनी प्रमाण हे दोनशे पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं तर एक वाटी आणि थोडीशी वरती घ्यायची आहे म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली ही पाव वाटीपेक्षा थोडी कमी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर ही एक वाटी घेतलेली साखर सुद्धा टाकायची आहे साधारण दोन वाटी रव्यासाठी आपल्याला सव्वा वाटीपेक्षा थोडीशी कमी साखरेचा वापर करायचा आहे घेतलेली साखर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी दळून घ्यायची आहे तर ही दडलेली साखर पुन्हा मी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवते जर का तुमच्याकडे दडलेली साखर असेल तुम्ही किती घ्याल तर सव्वा वाटीपेक्षा थोडीशी कमी घेतलेली साखर ही दडून दीड वाटी झालेली आहे जर का ऑलरेडी दडलेली साखर तुमच्याकडे असेल तर दीड वाटी साखरेचा सा तुम्ही वापर करायचा आहे ज्या ही वाटीने तुम्ही रवा घ्याल त्या वाटीने रवा भाजण्याच्या आधी साखर आपण ही मिक्सरमध्ये दळून ठेवायची आहे आणि मग रवा भाजून गॅस बंद केल्यानंतर रवा हा गरम असतानाच त्यामध्ये ही दडलेली पिठी साखर टाकायची आहे पिठी साखर टाकल्यानंतर अजिबात आपल्याला गॅस चालू करायचा नाही फक्त गरम रव्यामध्ये साखर आपल्याला टाकायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे गरम रव्यामध्ये साखर टाकून घेतली तर ती चांगली अशी मिक्स होते रव्यामध्ये आणि लाडू खाताना खरखरीत असे लागत नाही आता ही पूर्णपणे साखर मी मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण रव्यामध्ये मस्त अशी साखर ही एकजीव झालेली आहे आता कढई जी आहे ती आपल्याला खाली उतरून ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवू रवा गरम आहे अशी एक वाप काढून घ्यायची आहे जोपर्यंत रवा हा गरम राहील तोपर्यंत झाकूनच राहू द्यायचा आहे रवा गार होईल साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात पूर्णपणे रवा हा गार होण्यासाठी आता पंधरा मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते रवा हा पूर्णपणे गार झालेला आहे अजिबात हा गरम नाही रवा हा मी तुम्हाला परतून सुद्धा दाखवते साखर ही पूर्णपणे विरघडलेली आहे रव्यामध्ये त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतली ना तेच मी मिक्सरचं भांडं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे रव्याचं मिश्रण टाकायचं आहे असं थोडंच टाकायचं आहे साधारण दोन ते तीन चमच आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मोठ्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित फिरलं जात न म्हणून मी लहान भांडं घेतलेलं आहे तर किती वेळ फिरवायचं जास्त वेळ जर का फिरवलं तर साखरला पाणी सुटेल आणि गरम गरम मिश्रण जर का फिरवलं तर जास्तच पाणी सुटेल म्हणून हे मिश्रण रडवायचं गरम असताना अजिबात फिरवायचं नाही गार झाल्यानंतर ना फिरवून घेतलं तर किती वेळ फिरवायचं तर फिरवत असताना मिक्सर हे थांबवायचं चालू मी बंद करायचं आणि असा लाडू हा वळून पाहायचा त्या मिश्रणाचा अगदी परफेक्ट असा हा लाडू वडला गेला का मिक्सर मध्ये हे मिश्रण फिरवणं थांबवायचं आहे अशाच प्रकारे बाकीचा सगळा रवा हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे साधारण काही सेकंद पर्यंत हे आपण फिरून घेणार आहोत पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घालते असा थोडा थोडा टाकायचा आहे आणि मिक्सरला लावून फिरून घ्यायचा आहे या प्रकारे अशाच पद्धतीने संपूर्ण राहिलेला रवा सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो मिक्सरला लावून फिरून घेतलेला आहे आता यामध्ये चवीसाठी आपल्याला वेलचीपूर टाकायची आहे तुम्ही जाळफळाची अशी सुद्धा घालू शकतात मी पाव चमचा वेलची टाकली संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण तयार आहे लाडू वळण्यासाठी तर आता या मिश्रणाचे आपण लाडू वळवून घेऊ तर आपल्याला ज्याही साईजमध्ये मध्ये लाडू हवा आहे थोडासा लहान किंवा मोठा मीडियम त्या साईजमध्ये मध्ये लाडू हे आपल्याला वळवून घ्यायचे आहे तर आता मी तुम्हाला जास्त मोठेही नाही आणि लहान पण नाही तर, तर मीडियम साईजमध्येच मध्येच लाडू हे तुम्हाला वळून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी दूध किंवा काही घालायची गरज नाही मस्त असे आपले हे रव्याचे लाडू झालेले आहे किती मस्त असा हा लाडू दिसत आहे तर पहिला लाडू हा आपला ओळून घेतलेला आहे मस्त पहिला लाडू हा तयार झालेला आहे हे लाडू आकर्षक दिसण्यासाठी ड्रायफ्रूटचे बारीक काप करून तेही लावू शकतात किंवा किसमिसही लावून घेऊ शकता किंवा कि काही न लावता असे प्लेन लाडू सुद्धा छान दिसतात पांढरे शुभ्र असे तर मीडियम अशा साईज मध्ये संपूर्ण मिश्रणाचे हे लाडू मी आता ओढून घेते अगदी बराभर लाडू वडले जातात ही ही। तर मैत्रिणी सा, या लाडू मध्ये चुकण्यासारखं काही नाही अगदी परफेक्ट असेच हे लाडू येतात तुम्हाला हे मिश्रण जर का ड्राय वाटत असेल ला लाडू असा चांगला ओढला जात नसेल तर एखाद चमचा पोहे खाण्याचं साजूक तूप तुम्ही या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करा आणि मग लाडू ओढून घ्या पण तूप वगैरे टाकायची काही गरज भासत नाही जर का ड्राय वाटलं लाडू ओढला जात नाही तरच घालायचं आहे तुम्ही पाहू शकता तेवढ्या तुपामध्ये तेवढ्या साहित्यामध्ये मस्त असे लाडू वळले जात आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू हे वळून दाखवलेले आहे ला शेवटच्या लाडूपर्यंत मस्त असे लाडू वळले गेलेले ला आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एवढे हे लाडू झालेले आहे मी तुम्हाला आता जवळून सुद्धा दाखवते किती मस्त असे लाडू दिसत आहे पांढरे शुभ्र आणि दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना चवीला सुद्धा त्याच्या दुप्पट मस्त असे चवीला हे लाडू लागत असतात अगदी कुणीही नऊ सुद्धा झटपट ही लाडूची रेसिपी बनवू शकतील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर बर का आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा ऑलवरती करून ते प्रेस करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे चे नोटिफिकेशन सगळ्यात तुम्हाला येईल आता हा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवलेला आहे मस्त जिभेवर ठेवताच विरगडणारे असे ही रवाचे लाडू झालेले आहे पाक न करता मग मंडळी अशा पद्धतीचे लाडू तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग दिवाळी फराळ प्रकार नंबर पाच आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणून एक घेतलेली आहे आणि चाळून ठेवायची त्यामध्ये मैदा आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे तर घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्या मैदा मोजण्यासाठी ह्या साईजची वाटी घेतलेली आहे ह्याच वाटीने तीन वाटी हा मैदा भरलेला आहे तिघ वाटी मैदा हा चाळणीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर हा टाकलेला मैदा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे केव्हाही शंकर फाडी बनवताना मैदा हा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आता मैदा हा चाळून झालेला आहे शंकर करायला सुरुवात करूया तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस चिमूडवर मीठ टाकलं ना पदार्थ आणखीन चविष्ट लागतो म्हणून चिमूडवर मीठ टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि वेलची पूड सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने साखर घ्यायची आहे साखर मात्र एक वाटीला थोडीशी कमी एवढी घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता पाऊन वाटी घ्यायची आहे पाऊन वाटी म्हणजेच वन थर्ड वाटी पाणी वन थर्ड वाटी साखर आणि वन थर्ड वाटी तूप लागणार आहे तूप असं हे वितळून घेतलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडं कमी प्रमाण तुम्ही या ठिकाणी पाहिलंच आता सगळं जे साहित्य आहे ग आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू करायचा म्हणजे हे जास्त आपल्याला पाक करायचं नाही याचा फक्त साखर विरघळेल इतका वेळच गॅसवरती ही कढई राहू द्यायची आहे आता पाण्याला उकडी आलेली आहे आणि साखर सुद्धा विरघडलेली आहे त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतलेली आहे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे असं बोट त्यामध्ये ठेवलं तर अजिबात चटका लागत नाही अगदी हलक नॉर्मली हे गरम आहे अजिबात हाताला चटका लागणार नाही असंच मिश्रण झाल्यानंतर हे जे पाणी आहे मैद्यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी एक आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे का गरम पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही किंवा पीठामध्ये गरम पाणी हे टाकायचं नाही जर का तुम्ही हे गरम पाणी असतानाच या मैद्याच्या पीठामध्ये टाकलं तर शंकर फाडीही बिघडू शकतात म्हणून थंड झाल्यानंतरच पाण्याचा वापर करावा आणि पाणी मैद्यामध्ये घालताना पूर्णपणे एकाच वेळेस आपल्याला हे पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे जर का एकदम पूर्ण पाणी टाकून दिलं तर गुठड्या होतात आणि ते थोडंसं स्मूथ करायला वेळ सुद्धा लागतो असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि एखादी स्पूनने किंवा उलतण्याने हे मिक्स करत घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठेही पीठ मडायची गरज नाही असं मस्त हे मिक्स झालेलं आहे आता मी जे प्रमाण आहे तुपाचं आणि पाण्याचं परफेक्ट घेतलेलं होतं म्हणून अशा प्रकारचं हे पीठ झालेलं आहे जर का तूप किंवा पाणी तुम्ही थोडंसं कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलं तर थोडंसं जर का पातळसर तुम्हाला वाटलं तर यामध्ये पोहे खाण्याच्या चमचाने साधारण एक ते दोन चमचा मैदा आणखी ॲड करू शकतात अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे आता हे जे पीठ आहे शंकर फाड्याचं आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता वीस मिनिटानंतर हे पीठ मी तुम्हाला दाखवते असं घट्टसर झालेलं आहे यामध्ये पुन्हा वरतून एक ते दोन चमचा मैदा टाकण्याची काही गरज नाही कारण पाण्याचं आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर घेतलेलं होतं जर का सैल सर वाटत असलं तर नक्कीच तुम्ही थोडासा यामध्ये मैदा टाकून अगदी परफेक्ट असे पीठ करून घ्या त्यानंतर उंडा घेतलेला आहे उंडा सुद्धा आपल्याला जास्त हा मळायची गरज नाही फक्त हातावरती थोडासा गोलाकार देते आणि लाटण्याने पोलपाटावरती लाटून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी चॉपिंग बोर्ड वरतीच लाटून घेत आहे अशी थोडी चपाती सारखी लाटायची आहे यामध्ये आपण वेलची पोळ टाकलेली आहे म्हणून ही वेलची पोळ दिसत आहे या ठिकाणी अशी ही लहान चपातीच्या साईजची लाटून घेतल्यानंतर ही चपाती ह्या प्रकारे घडी करायची आहे अशी घडी केल्यामुळे शंकर फाळीला लेअर छान येतात आता घडी करून झालेली आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे तर आपण जर का हाताने मळून घेतलेलं पीठ घेतलं शंकर फाडीचं तर ते लाटायला खूप जास्त वेळ लागतो तुम्ही अनुभव तर घेतला असेल जेव्हा आपण शंकर फाडीची चपाती लाटतो ना ती अशी रबरासारखी ओढली जाते पटकन ती लांबत नाही पण जर का तुम्ही अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलं म्हणजेच चमच्याने फक्त मिक्स करून घेतलं आणि त्या पिठाच्या शंकर फाडे ह्या अगदी भराभर लाटल्या जातात लाटताना वेळही लागत नाही आणि अजिबात रबरासारखं हे पीठ लाटताना वाटत नाही आता ही चपाती लाटून घेतलेली आहे शंकर साथी आता शंकर फाडी एक सारखी अशी व्हावी त्यासाठी हा जो आजूबाजूचा भाग आहे आपल्याला काढून टाकायचा आहे शंकर जी चपाती आहे ती चौकणी आकारामध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये आपल्याला करायची आहे त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे पिझ्झा कटर होतो म्हणून मी पिझ्झा कटरने शंकर फाडी कट करून घेते जर का अशा प्रकारचं कटर तुमच्याकडे नसेल तर सुरीनेही अगदी पटकन छान असे हे कापले जातात शंकर फाडी ही आपल्याला जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही किंवा जास्त मोठ्या साईज मध्ये सुद्धा कट करायची नाही तर ही जी साईज आहे शंकर फाडीची अगदी परफेक्ट आहे तळून अतिशय सुंदर अशी ही शंकर फाडी दिसत असतात आता सगळी ही शंकर फाडी कापून झालेली आहे तर उलटण्याने अशा प्रकारे एखादी स्पून घ्यायचा आहे किंवा आणि शंकरफाळी ही काढून घ्यायची आहे एकही शंकर फाडी एकमेकांनाही चिटकलेली नाही सगळी अशी मोकळी मोकळी ही शंकरफाळी झालेली आहे शंकर भाडी तळण्यासाठी तेल सुद्धा गरम केलेला आहे आता तेल कितपत गरम असायला हवं तर असं छोटासा उंडा टाकून पाहायचा आणि एकदम तो असा लाल गुणवर यायला नको तर असे हलके बुडबुडे हे येत आहे तेल मीडियम तापलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कमी ते मीडियम फ्लेम वरती आपल्याला शंकर फाडी तळायची आहे अशा प्रकारचं तेल हे तापलं का शंकर फाडी ही झाऱ्यामध्ये भरायची आहे या प्रकारे अशी ही शंकर फाडी जर का तुम्ही तळून घेतली तर हातावरती तेल किंवा तुपामध्ये आपण शंकरफाडी तळत असाल ते सुद्धा हातावरती उडणार नाही आणि चटकाही आपल्याला बसणार नाही तर आता ही बनवलेली शंकर फाडी सगळी झाऱ्यामध्ये भरून घेतलेली आहे त्यानंतर तेल सुद्धा मिडीयम असं तापलेला आहे पेक्षा थोडं जास्त तापलेलं आहे तेल आणि त्यानंतर गॅस मीडियम केलेला आहे अशा या तेलामध्ये शंकरभाडी सोडायची आहे आणि शंकरभाडी ही टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला झारा किंवा चमच काही लावायची गरज नाही काही सेकंद तरी तसंच हे राहू द्यायचं आहे तसंच राहू दिल्यानंतर ती कडक होतात आणि त्यानंतरच मग झाऱ्याने ती व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायची आहे जर का शंकरफाळी तळताना तेल हे खूप असं तापलेलं असलं तेलामध्ये शंकर टाकताच ती बाहेरून लाल होतात पण आतमधून मात्र ती कच्ची असतात ते कच्ची राहिल्यामुळेच शंकरफाळी आपण तळतो तेव्हा ती खुसखुशीत वाटतातच पण नंतर जशी ती डब्यामध्ये भरून ठेवतो आणि काही दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर ती मऊ पडतात तर हेच ते कारण आहे शंकरफाळी मोठ्या गॅसवरती तळण्याचं कमी गॅसवरती सुद्धा शंकर तळू नका जर का कमी गॅसवरती आपण शंकर तळली तर, तर शंकर भरपूर प्रमाणामध्ये तेल हे जातं खूप तेलकट्टी शंकरफाडी होतात आणि कडक सुद्धा होतात म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे तेल जे आहे ते मिडीयमपेक्षा थोडं तापलेलं असावं आणि शंकर सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी पेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि मिडियम पेक्षा लहान ठेवायची आहे अशा गॅसच्या फ्लेमवरती शंकर जर का आपण तडली तर ती महिनावर जरी ठेवली तरी सुद्धा संपे ती संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात अजिबात ती शंकर मऊ पडत नाही जर का मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही शंकर फाडी तडली तर ती नक्कीच मऊ पळू शकतात म्हणून मोठी गॅस अजिबात ठेवायची नाही तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरफाडीला मस्त रंगही आलेला आहे आणि छान असे पदरही सुटलेले आहे भरपूर सारे लेअरची ही शंकर फाडी दिसत आहे शंकर अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ झाऱ्यामध्ये तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे ही जी शंकर फाडी आहे अजिबात तेलगड होत नाही टिश्यू पेपर सुद्धा मी वापरत नाही आता या ठिकाणी टिश्यू पेपर न वापरता अशी ही शंकर फाडी ताटामध्ये घेते किती मस्त रंग आलेला आहे आणि मस्त लेअर सुद्धा आलेली आहे शंकर फाड्याला अजिबात तेलगटही शंकरफाडी दिसत नाही अशाच प्रकारे ही शंकरफाळी तळत असतानाच दुसरी जी चपाती आहे ती सुद्धा मी लाटून घेतलेली आहे आता ही जी चपाती आहे आधीप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे जर का शंकर फाळीची चपाती आपण कट करून घेतली आजूबाजूचा भाग काढून घेतला तर एकसारखी चौकणी अशा आकारामध्ये आपली ही शंकर फाळी दिसत असतात लहान किंवा मोठा किंवा आकडा तिकडा असा कुठेही शंकर आकार पाहायला मिळत नाही म्हणून नक्कीच शंकर बनवताना थोडासा वेळ हा लागतो पण आपण दिवाळीचं फराळ बनवणार आहोत तर एक सारखं असं छान दिसावं आणि चवीला सुद्धा मस्त असं लागावं त्यासाठी ती व्यवस्थितपणे ही फराडाची रेसिपी आपल्याला करायची आहे म्हणून अशा प्रकारे चौकणीच कट करून घ्या मगच शंकरफाळी कटिंग करा दिसायलाही छान दिसतात शंकर फाडी ही कट करून झालेली आहे आधीप्रमाणेच अगदी मोकळी सळसडीत ही शंकरफाळी झालेली आहे तर आता मी तुम्हाला शंकर फाळीची साईजही दाखवते आधी तडलेली आहे आपण शंकर फाडी एका चपातीचे आणि ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा लाटलेला शंकर आणि हा तडलेला शंकरफाळा आहे ना अगदी चार पटीने फुललेला आपण यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही घातलेलं नाही तरी सुद्धा किती मस्त असा हा शंकरफाळा फुलून आलेला आहे आता हे शंकर सुद्धा आपण तळून घेऊ आधी ज्या प्रकारे आपण शंकरफाळे तळून घेतले तशाच पद्धतीने ही शंकर सुद्धा बाकीची राहिलेली सगळी शंकरफाळे आपल्याला तळून घ्यायची आहे शंकर हे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा चॅनल हे पाहत असाल तर आपल्या चॅनलला करा केल्यानंतर असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबून ते ऑलवरती क्लिक करा असं करणं हे निशुल्क आहे पण असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील आता दुसऱ्या चपातीचे शंकर फाडे सुद्धा घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आधीच प्रमाणे ही शंकर फाडे सुद्धा मस्त फुलून आलेले आहे सगळी शंकर फाडी ही आकाराची अशी अशीही तोडून होत असतात आणि संपेपर्यंत तरी सुद्धा ही शंकर फाडी अजिबात मऊ पडत नाही जशीच्या तशीच राहतात मस्त खमंग खुसखुशीत ही शंकर फाडी आणि भरपूर लेर सुटलेली ले शंकर फाडी आपली आजचीही तयार झालेली आहे अजिबात पीठ न मळता ही शंकर फाडी अर्धा किलोची ची झालेली आहे तुम्हाला जर का एक किलोची ची करायची झाली तर हेच प्रमाण वापरून दुप्पट प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारची भरपूर सारी लेअर सुटलेली आणि मस्त चार पटीने फुलणारी ही शंकर फाडी करू शकता न तडलेली शंकर फाडी आणि ही तळलेली शंकर फाडी मस्त चार पटीने फुलून तर आलेलीच आहे पण एकदम खुसखुशीत अशी शंकर फाडी होत असतात या ठिकाणी मी शंकर फाडीचा चुरा सुद्धा तुम्हाला करून दाखवते मस्त अगदी कण्या कण्या अशा वेगवेगळ्या ह्या शंकर फाडीच्या होत असतात एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त परफेक्ट अशी शंकर फाडीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा दिवाळी फराड प्रकार नंबर सहावा या ठिकाणी ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे यालाच काही भागामध्ये डाळ व सुद्धा म्हटलं जाते तर जी आपल्या घरामध्ये रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने या ठिकाणी मी दोन वाटी ही डाळ घेतलेली आहे फुटाण्याची घेतलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे त्यानंतर गॅस चालू करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि परतून ही डाळ भाजून घ्यायची आहे तर डाळ भाजत असताना ही डाळ आपल्याला जास्तही भाजायची नाही तर हलकी अशी भाजायची आहे साधारण एक ते दोन मिनिटापर्यंत कमी ते मिडियम गॅसवरती ही डाळ भाजून घेतलेली आहे जास्त सुद्धा या डाळीचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही भाजून झालेली डाळ ताटामध्ये काढून ही आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे डाळ ही पूर्णपणे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण दोन वाटी डाळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही साखर आपल्याला दळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का रेडीमेड दडलेली साखर असेल त्या साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता साखर दडताना अशी फाईन बारीकच आपल्याला ही दळायची आहे त्यानंतर एक बाऊल घ्यायचं आहे आणि एखादी अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि ही साखर दडलेली चाळून घ्यायची आहे म्हणजे अख्खे साखरेचे कण राहायला नको साखर ही चाळून झालेली आहे त्यानंतर डाळ जी आहे ती सुद्धा गार झालेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मिक्सरला लावून ही दळून घ्यायची आहे एकदम फाईन असं बारीक पीठ करायचं आहे अजिबात जाडसर ही डाळ आपल्याला दळायची नाही तर आता हे डाळीचं केलेलं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे चा ज्या बाऊलमध्ये आपण साखर चाळून घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये ही दडून घेतलेली डाळीचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे जेणेकरून काही जाळ सर कणे वगैरे दाळीचे राहिले असतील ते निघतात या प्रकारे त्यानंतर दडलेली साखर आणि हे डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाटी डाळ घेतली एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे त्यानंतर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणून कढईमध्ये टाकायचं आहे किंवा तडका पॅन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून गरम करून घेऊ शकता अशा प्रकारे तूप खूप असं कडकडीत सुद्धा आपल्याला तापवायचं नाही तर असं हे गरम झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुपाचा धूर वगैरे निघालेला नाही तर तूप असं गरम झालेलं आहे जास्तही खूप तापवायचं नाही त्यानंतर हे जे तूप आहे पिठावरती टाकायचं आहे एकदम सुद्धा टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे तूप हे गरम आहे हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो म्हणून उलतण्याने किंवा चमचचा वापर करून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे कोरडं वाटत आहे अजून म्हणून पुन्हा थोडं तूप टाकते पुन्हा मिक्स करून घेते तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि फक्त पाच ते सात मिनिटांमध्येच आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे शिवाय भरपूर दिवस टिकतात यामध्ये आपण दूध पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं आहे जर का यदा कदाचित तुमचं हे जे मिश्रण पातळसर वाटलं तुम्हाला तूप जर का जास्त घातलं गेलं तर पीठ पुन्हा थोडं बारीक करायचं डाळव्याचं आणि त्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता किंवा ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तूप टाकून घेऊ शकतात अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट हे मिश्रण झाल्यानंतर लाडू हे वळून घ्यायचे आहे ज्या साईजमध्ये मध्ये आपल्याला हवे थोडे लहान किंवा थोडे मोठे मिडियम त्या साईजमध्ये मध्ये हे लाडू आपण वळून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही क्रॅक वगैरे जात नाही ह्या लाडूला ना। अगदी भराभर हे लाडू वळून होत असतात पहिला लाडू हा तयार झालेला आहे असा प्लेन सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकता किंवा मी आणखी तुम्हाला काही लाडू हे वळून दाखवते अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि हातामध्ये गोलाकार द्यायचा अगदी झटपट आणि लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता किंवा आधी दाखवल्याप्रमाणे प्लेन सुद्धा करू शकतात अगदी बराबर हे लाडू ओढले जात आहे तर या ठिकाणी लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी पिस्त्याचा काप लावून घेते किती मस्त असे लुसलुशीत पेढ्यासारखे हे लाडू दिसत आहे आणि अगदी भराभर हे लाडू वळले जातात या ठिकाणी आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून दाखवते त्यानंतर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ला किती तुपाचा वापर करायचा आहे किंवा किती तुप हे लागलेलं ला आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर दोन वाटी डाळमध्ये साधारण हे आठ लाडू झालेले आहे असे हे मोठ्या साईजचे तुम्ही पाहू शकता अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारे एकदम खवा मिल्क पावडर किंवा पाक न करता किंवा पीठ सुद्धा न भाजता अगदी झटपट हे लाडू आपल्याला बनवता येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात शिवाय जास्त दिवस सुद्धा हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्ही महिनाभरासाठी जरी ठेवले तरी हे लाडू अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी पेढ्यासारखा असल्यामुळे पद्धतीचा हा लाडू दिसत आहे दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी मध्ये तुम्ही नक्कीच हे लाडू करून पहा घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि साधी सोपी ही रेसिपी आहे दिवाळी फराळ प्रकार नंबर सातवा वा एकदम चविष्ट होते यासाठी आपल्याला दूध खवा तूप किंवा मैदा यापैकी काही वापरायची गरज नाही फक्त मोजक्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे घेतलेले शेंगदाणे हे साधारण दोन कप आहे शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे आहे शेंगदाणे हे निवडून झालेले आहे आता शेंगदाणे भाजायचे आहे म्हणून गॅसवरती एक जाड तळाची आपल्याला कढई ठेवायची आहे कढई घेताना जाड तळाचीच घ्या गॅस चालू करते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात मेजरमेंट कपाने दोन कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही कमी ते मिडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात अशा हलके चटके हे दिसत आहे थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची साल ही काढून पाहायची अगदी लगेच साल ही निघत आहे जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकतात अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मिडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे हे गरम आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर एखादी एक मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे म्हणजे शेंगदाण्याची साल, साल ही पूर्ण निघते अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे हे आपल्याला पाकळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर मिक्सर चालू बंद चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे जास्त वेळ एक सारखं आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल चालू बंद चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जाळसर काही कणे असतात ना ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते तर संपूर्ण हे शेंगदाण्याचं के केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाळसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे आता आणखी हे चाळून घेते पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एक सारखं असं पीठ होते दोन वेळेस हे दळून घेतलेलं आहे त्यानंतर असे हे जाळसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे यामध्ये टाकायचं नाही अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल पण जास्तही घेऊ नका नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट या बर्फीमध्ये येईल सोबतच आपल्या चवीसाठी तीन वेलची घेतलेली आहे फ्रेश ती कुटून घेतली आणि वेलची सुद्धा टाकायची आहे पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर एखादी बाऊलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते जास्तही काही साहित्य लागत नाही तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच तडाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये एक कप साखर घ्यायची आहे म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे म्हणजेच एक कप साखर घेतली दोन कप शेंगदाण्यासाठी एक कप साखर आणि एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मोठीही ठेवायची नाही तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे तर साधारण तीन मिनटं लागत असतात हे पाक होण्यासाठी या ठिकाणी अशी ही उकडी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकता असं थोडासा तार तुटत आहे अगदीही आपल्याला हा पाक कडक करायचा नाही हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गोठड्या होऊ शकतात म्हणून थोडं थोडंच पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात एक मिनिटासाठी जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी भराभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जा अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही नाहीतर हे तळाला लागू शकते आणि मिक्स करत असतानाच एकसारखं अशा प्रकारेच मिक्स करत घ्यायचं आहे जाडतळाची कढई असली ना हे जळण्याचं टेन्शनही नसते जर का पातळसर बुळाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्ण ही रेसिपीच चवीला खराब होते तर त्यासाठी भांडं घेताना जाडतळाचं घ्या मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे जास्त आपल्याला हे थिक करायचं नाही साधारण एक मिनटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं मिश्रण हाताने घ्यायचं आहे मिश्रण खूप गरम आहे सावधगिरीनेच घ्यायचं आहे अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची अशी छान गोलाकारामध्ये ही गोळी वळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे गॅस बंद करते आणि कडई खाली उतरून घेतलेली आहे स्पूनला चिटकलेला मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर पावभाजीचं आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची टेस्टनी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात ग्लास, ग्लास किंवा एखादी पॅला वगैरे आणि त्या साह्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई तीसुद्धा तोंडात टाकताच विरगडणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते साधारण एक ते दीड मिनटापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे आता मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते तुम्ही पाहू शकता कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे कढईला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ तर मंडळी ही जी बर्फी आहे ना अगदी काजू सारखी दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही का ही तुम्ही कशापासून बनवलेली आहे यामध्ये आपला खवा तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही छान असं स्मूथ मडून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे लाटत असताना असा चौकणी आकार द्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची तेव्हा वायासुद्धा जात नाही सगळ्या ह्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात अशा प्रकारे हे लाटून घेतलेला आहे थोडंसं जाळ राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी तर ज्याप्रमाणे काजूकतलीची साईज असते ना त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजूकतली आपण होममेड बनवलेली काजू न वापरता मार्केटमधून काजूकतली आपण आणतो त्या काजूकतलीला शंकाकृती असा हा आकार असतो त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते म्हणजेच ही मिठाई तर मंडळी तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटन सुद्धा क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या दिसत आहे ना अगदी काजू कतली सारखीच मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो म्हणजे चांदीची वर्क पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतो पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धाही जी आपण बर्फी बनवलेली आहे अगदी काजू कतली सारखीच दिसायला ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा केसरच्या एक एक काड्या ठेवून सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात या ठिकाणी मी ड्रायफ्रूट मध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप -चिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे कुठेही चिकटसरपणा याला येत नाही जशी कतलीस ही दिसत आहे पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी बर्फी आहे उपवासालासुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात तोंडात ठेवताच विरगडणारी अगदी मऊसूत अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील नाहीतर सगळ्याच वड्या अशा मस्त मऊ लुसलुशीत येत असतात मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार